राजस्थान के जालौर यहाँ इंद्र कुमार मेघवाल छात्र ने मटके से पानी पिया था। इस कारण स्कूल के हेडमास्टर ने उसे बुरी तरह मारा, इससे बच्चे की मौत हो गई। आज भी जातीयवाद बुरी तरह फैल रहा है, ऐसे इस घटना से साबित हो रहा है। यह घटना मानवतावादी को कलंक है, ऐसे शिक्षक को फांसी की सजा मिलनी चाहिए। इसकी कड़ी निंदा करते जिला अधिकारी को निवेदन दिया है। इस वक्त ब्लैक पैंथर पक्ष के जिला अध्यक्ष सुभाष देसाई, विश्वास कामले, प्रियांक माने, प्रियंका कामले, आरबी कोसंबिये, नंद कुमार गोंदली, रतन कामले आदि मौजूद थे। राजस्थान सरकार चा विकास हो, राजस्थान सरकार चा विकास हो, विकृत बनेवरती शिक्षकांचा विकास हो। एक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे, या ठिकाणी माझ्यासोबत 75 पूर्ण करून 80 उंबरठ्यावर असलेले आज घरामध्ये न थांबता या घटनेचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात इथं उपस्थित झालेलं आहे। अशा माणसानं आता घरात स्वस्थ बसता येणार नाही। जर समाजावर अन्याय अत्याचार जुल्म होत असेल तर आम्ही पहिलं कलेक्टर ऑफिसला आहे, म्हणून जोशाबा संघटनेचे हे सर्व नेते कार्यकर्ते पुन्हा एकदा कॅम्पतरच्या रूपाने इथं जागे झालेले आहेत आणि या देशामधला अन्याय अत्याचार जुल्म नष्ट करण्यासाठी यांनी सुद्धा कंबर कसलेले आहे। मी कोल्हापूरहून डॉक्टर नंदकुमार गोंधळे। दलित नवीन शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्यावर केवळ माठाला हात लावला आणि माठ बाटला, पाणी बाटलं, माठ बाटला या अस्पृश्यतेच्या मानसिकतेतून जी हत्या झाली त्याचा निषेध करण्यासाठी आमचा निवेदन देण्याचा हेतू आहे होता तो आम्ही आज आम्ही ते सादर केलेला आहे। तेव्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणून आम्ही अशा त्या निवेदनामध्ये स्पष्ट असं म्हटलंय की स्वातंत्र्याच्या महोत्सव वर्षामध्ये जातीमुक्त आणि अस्पृश्यतामुक्त चा कायदा केंद्र शासनाने या महोत्सव वर्षामध्ये करावा अशी आम्ही प्रमुख मागणी आणि संबंधित आरोपीला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टातून फाशी शिक्षा व्हावी, मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी अशी मी ब्लॅक पॅंथर पक्षाच्या वतीनं मागणी करतो। आणि या देशामध्ये अजून देखील धर्मांधिनी जातीवाद आहे हे जगाला दाखवून दिलेलं आहे, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि हे राजस्थानचं सरकार बरखास्त करावं आणि राष्ट्रपती राजवट